लोहारा तालुक्यातील मौजे धानोरी येथील लिंबिका गायकवाड यांच्या शेताचा वहिवाटीचा शेतरस्ता विनाकारण अडवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करा म्हणून तक्रारदाराने तहसीलदार लोहारा व पोलीस निरीक्षक लोहारा तसेच बहुजन समाज पार्टीकडे तक्रार दिली आहे या तक्रारीनुसार तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार लोहारा तसेच पोलीस प्रशासन व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी संपूर्ण क्षेत्राचे प्रशासकीय रेकॉर्डप्रमाणे पाहणी करून माननीय तहसीलदार यांना तक्रारदाराचा रस्ता मंजूर करून ज्याने रस्ता अडवला त्याने दोन दिवसामध्ये स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करून द्यावा असा आदेश असताना सुद्धा धानोरी गावातील गावगुंड व्यक्ती रस्ता सोडायला तयार नाहीत सरकारी कामात अडथळा करणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवणे तक्रारदार शेतकऱ्याचा विनाकारण रस्ता अडवणे शेताचं नुकसान करणे तक्रारदारास मारण्याची धमकी देणे असे विविध प्रकारचे गुन्हे करून सुद्धा त्यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही गुन्हेगारांनी गुन्हा कबूल करून सुद्धा परत गुन्हा करत आहे तरीही पोलीस प्रशासन गुन्हेगाराला शिक्षा न देता अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मानसिक आर्थिक सामाजिक त्रास होत आहे सध्या तक्रारदाराचे सोयाबीनचे लाखो रुपयांचे बियाणे कुजत आहे यामध्ये अधिकारी माकणी साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांनी सरकारी कामात हलगर्जीपणा करून पदाचा दुरुपयोग केल्यामुळे सदर प्रकरण वाढत जाऊन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याच्या अडीअडचणी प्रशासनाने ताबडतोब परिपूर्ण करून रस्त्याचे बूड ते शेंडा अशा प्रकारे सोडवावे तसेच महाराष्ट्र शासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा म्हणून बसपाचे प्रदेश सचिव तानाजी पठाण गवळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार लोहारा पोलीस निरीक्षक लोहारा यांना निवेदन देण्यात आले